चेस खेळायला आवडतो कारण की ते त्यात बुद्धिगता गेम असतो. खूप बरं वाटतं असं की आपण असा चेस गेम खेळतो का आपलं डोकं शांत होतं, मन शांत होतं, पण खूप मजा पण आहे हा खेळ. शाळेत असताना खूप म्हणजे चेस टुर्नामेंट असे खूप काय होते, त्यामध्ये मी खूप भाग घेतला वगैरे, तसा एक्सपिरियन्स आहे. आणि नॉर्मल लोकांसोबत कधी म्हणजे खूप कमी अशी संधी मिळाली खेळण्याची. आय थिंक इट इज व्हेरी नाईस गेम. देर इज नो एज बार फॉर यू कॅन प्ले अदर स्पोर्ट्स. यू कॅन ban after 30 years, but here after senior citizen you can participate and enjoy the game of the chess. दादर शिवाजी पार्क जिमखान्याने बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केली आहे, याचा मला फार आनंद होतो. बुद्धिबळ हा विचार करायला लावणारा खेळ आहे, त्याच्यामुळे बुद्धिमत्तेची विचारशक्तीची वाढ होऊ शकते. आणि या निमित्ताने दादर शिवाजी पार्क जिमखान्याने सर्व तरुण मुलांना तसंच सर्वच इंटरेस्टेड व्यक्तींना ही रॅपिड चेस खेळायची संधी दिली, याचा मला आनंद आहे. तसं आपण प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात चेस करत असतो, प्रत्येकाला करिअरमध्ये म्हणा किंवा जिथे जिथे जातो तिथे कुठे ना कुठे तो चेस करत पण पुढे जात असतो. पुढे जाणं ही काळाची गरज असते, त्यामुळे ह्या स्पर्धेत ज्यांनी ज्यांनी भाग घेतला आहे, ज्यांना पुढे जावं असं वाटत होतं, त्यातील काही मोजकेच पुढे गेले असतील, तरी मागचे काही मागे राहणार नाहीत, ते पुढच्या वर्षी त्यांना परत चान्स असेल आणि तो नकळत चेस करत तो परत पुढे येईलच. घाबरू नका, पुढच्या 1-2 वर्षात मी पण येईन. महत्त्वाचा बदल म्हणजे पूर्वी जे बुद्धिबळ खेळणारे लोक होते त्यात लहान मुलांची संख्या फार कमी असायची, म्हणजे 1-12 वर्षाची मुलंसुद्धा खेळताना बघणं फार कठीण होतं, पण आता तर 6 वर्षाचीसुद्धा मुलं खेळतात. हा एक महत्त्वाचा बदल मला जाणवतो आणि त्याचं कारण मला वाटतं की 6 वर्षाखालील स्पर्धा, 8 वर्षाखालील स्पर्धा, 10 वर्षाखालील स्पर्धा असा जागतिक स्तरावरती सुरू झाल्यामुळे तो एक बदल झालेला आहे. सगळ्यात चांगली गोष्ट की शिवाजी पार्क जिमखाना हा क्रिकेटसाठी प्रसिद्ध आहे, पण शिवाजी पार्क जिमखानाची जी मॅनेजिंग कमिटी आहे त्यांचा हा कल आहे की नुसतंच क्रिकेट नाही तर इतर स्पोर्ट्सनाही प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. आमच्याचं श्रेय नक्कीच मिलिंद सबनीस यांना पण दिलं पाहिजे की त्यांनी ज्या पद्धतीने त्यांचं आयोजन केलं आहे, त्यांची जी टीम आहे त्यांचंही उत्कृष्ट कार्य झालेलं आहे. आणि ह्याचा आम्हाला शिवाजी पार्क जिमखानाला फार अभिमान आहे की आमचं योगदान इतर खेळासाठी होत आहे. शिवाजी पार्कला खेळणं म्हणजे खूप मस्त वातावरण असते इथे आणि दिवसभरामध्ये खूप मजाही येते. 9 सामन्यामध्ये पहिले 8 सामने मी जिंकलो आणि लास्ट ड्रॉ झाला. आय एम हॅपी विथ माय परफॉर्मन्स कारण सगळे गेम क्लीन होते. आय कम ऑलमोस्ट एव्हरी इयर फॉर दिस टुर्नामेंट अँड आय डू प्रेटी वेल अँड दिस इयर यू नो दिस वॉज द बेस्ट इयर दॅट आय एव्हर प्लेड. आय केम सेकंड इन द ओपन टुर्नामेंट.